नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अयोध्या राम मंदिराबद्दल आपण प्रश्न बघणार आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्या भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अयोध्या आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे राम मंदिरामध्ये किती मंडप राहणार आहे? तर राम मंदिरामध्ये 5 मंडप राहणार आहे. ते कुठकुठले आहे मित्रांनो? तर नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप. हे 5 मंडप राहणार आहे मित्रांनो राम मंदिरामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, राम मंदिर किती मजल्याचे आहे? राम मंदिर किती मजल्याचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2-3 मजल्याचे आहे राम मंदिर. ते कुठकुठले? प्रत्येक मजला 20 फूट उंचीचा असेल आणि मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असतील. मुख्य गर्भगृहात भगवान श्रीरामाचे बालपणीचे रामलीला स्वरूपातील मूर्ती, तर पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार असेल. नेक्स्ट प्रश्न आहे, राम मंदिरात किती खांब असतील? राम मंदिरात 392 खांब राहतील मित्रांनो. मंदिरातील काम आणि भिंतीवरील देवी देवतेच्या मूर्त्या कोरलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मंदिरात पूर्वेकडून प्रवेश करताना किती पायऱ्या चढावे लागतात? मंदिरात पूर्वीकडून प्रवेश करताना किती पायऱ्या चढावे लागतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3-32 पायऱ्या चढाव्या लागतात मित्रांनो मंदिरात पूर्वेकडून प्रवेश करताना. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रभू श्रीरामाची मूर्ती केव्हा सापडली मंदिरामध्ये? प्रभू श्रीरामाची मूर्ती केव्हा सापडली मंदिरामध्ये? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2-23 डिसेंबर 1949 प्रभू श्रीरामाची मूर्ती सापडलेली आहे त्या मंदिरामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रभू श्रीरामाची मूर्ती किती फुटाची आहे? प्रभू श्रीरामाची मूर्ती किती फुटाची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1-4.5 फूट उंच आणि 3 फूट रुंद एवढी श्री प्रभू रामाची मूर्ती आहे. काही थोडक्यात माहिती घेऊ मित्रांनो, श्री हरी विष्णूचे 10 अवतार मूर्तीभोवती कोरलेले आहे. मूर्तीच्या डोक्यावर सूर्यदेव विराजमान आहे. श्री हनुमानाची मूर्ती उजव्या बाजूला दिसतात. श्री गरुडाची मूर्ती डाव्या बाजूला आहे. गणेश, ओम, स्वस्तिक, चक्रगदा आणि शंख देखील मूर्तीवर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्याला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्याला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सांकेत या नावाने श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्याला ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्याचे राम मंदिर जवळून कोणत्या नदीवर वाहते? अयोध्याचे राम मंदिराजवळून कोणती नदी वाहते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 सरयू नदी. अयोध्याच्या राम मंदिराजवळून सरयू नदी वाहते. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्याच्या राम मंदिराचा पायाभरणी समारंभ कधी झाला? अयोध्याचा राम मंदिराचा पायाभरणी समारंभ कधी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2-2020 अयोध्या राम मंदिराचा पायाभरणी समारंभ झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्यातील वादग्रस्त भूमीशी कोणती ऐतिहासिक घटना संबंधित आहे? अयोध्यातील वादग्रस्त भूमीशी कोणती ऐतिहासिक घटना संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 बाबरी मस्जिद पाडणे या घटनाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्याचे राम मंदिराला किती घुमट आहे? अयोध्याच्या राम मंदिराला किती घुमट आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1 घुमट आहे अयोध्याच्या राम मंदिराला. नेक्स्ट प्रश्न आहे, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अयोध्याच्या राम मंदिराच्या उभारणीचे आंदोलन नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 LK अडवाणी यांनी आंदोलन नेतृत्व केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्यातील राम जन्मभूमी स्थळाचे महत्त्व काय आहे? अयोध्यातील राम जन्मभूमी स्थळाचे महत्त्व काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भगवान विष्णूचे जन्मस्थान. नेक्स्ट प्रश्न आहे,
अयोध्येच्या जमीन वादावर भारताचे सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल कोणत्या वर्षी जारी केला आहे? अयोध्येच्या जमीन वादावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल कोणत्या वर्षी जारी केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 2020 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्यातील मूळ मंदिर कोणत्या राजाने बांधलेले असे मानले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1, राजा दशरथ यांनी हे मंदिर बांधलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्याचे राम मंदिराचे मुख्य घुमटाची उंची किती आहे? अयोध्याच्या राम मंदिराच्या मुख्य घुमटाची उंची किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3, 141 फूट. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्याचं राम मंदिराचे शिल्पकार कोण होते? अयोध्याचे राम मंदिराचे शिल्पकार कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विश्वकर्मा हे अयोध्या राम मंदिराचे शिल्पकार होते. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्याचे राम मंदिराच्या बांधकामासाठी कोणती सामग्री वापरली गेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2, वाळूचे खडक हे बांधकामासाठी सामग्री वापरलेली आहे अयोध्या राम मंदिराच्या. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्याचे राम मंदिराजवळ असलेले पवित्र जलकुंभाचे नाव काय आहे? अयोध्याच्या राम मंदिराजवळ असलेले पवित्र जलकुंभाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सरयू नदी. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराची वास्तुशैली काय आहे? अयोध्या राम मंदिराची वास्तुशैली काय आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा.